मुंबईमध्ये घर घेणं हे तुमचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे, कारण मुंबईत घर घेणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 2020 हे मुंबईसाठी घर स्वस्ताईचं ठरणार आहे, कारण 2020 मध्ये मुंबईमध्ये घरांचे दर हे स्वस्त होणार आहेत. मुंबईमध्ये घर घेणं हे तुमचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे, कारण मुंबईमध्ये आता स्वस्त दरात घरं उपलब्ध होणार आहेत. 2020 हे वर्ष घर स्वस्तायचं असेल, कारण 2020 मध्ये मुंबईतल्या घरांचे दर हे कमी होणार आहेत. मुंबईत घर हवंय मग आता नो टेन्शन. 2020 मुंबईसाठी घर स्वस्तायचं. 2020 मध्ये मुंबईत घरांचे दर होणार कमी. मुंबईत तुम्ही स्वतःच्या हक्काचं घर शोधत असाल तर तुम्हाला आता नक्की दिलासा मिळणार आहे. मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी 2020 हे वर्ष दिलासा देणारं ठरणार आहे, कारण मुंबईतील घरांचे दर 1% कमी होतील असं सर्वेक्षण समोर आलंय. त्यामुळे 2019 मध्ये स्थिर राहिलेल्या बांधकाम क्षेत्राला पुढच्या वर्षी तेजी येण्याची शक्यता आहे. मुंबईत आत्ताच्या घडीला 2,21,000 घरं विक्री विना पडू नयेत, तरीही त्यांचे दर कमी झालेले नाही आहेत. दुसरीकडे मुंबईत मोक्याच्या ठिकाणाचे दर 12.7% वाढले आहेत. 2019 तिसऱ्या तिमाहीत जागतिक बाजारपेठेचा विचार केला तर मुंबई 28वी सर्वात जलद गतीनं विस्तारणारी बाजारपेठ म्हणून गणली जाते. घरांच्या बाबतीत मुंबई हे देशातलं सर्वात महागडं शहर आहे. 10 वर्षात मुंबईतल्या घरांचे दर सतत चढेच राहिले. या 10 वर्षात देशातील कोणत्याही शहरातील निवासी जागेला इतकी किंमत मिळालेली नाहीये जितकी मुंबईतल्या घरांना मिळाली आहे. मुंबईत निवासी जागेचा सर्वाधिक दर 64,775 प्रति चौरस फूट इतका राहिलाय. मात्र आता मुंबईतल्या घरांचे दर कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुंबईत हक्काचं घर असण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न आवाक्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.